नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 14 खडी व टिप टिप थेंब कविता पाहिली हो ना। मग आज आपण टिप टिप थेंब कविता वाचणार आहोत व शब्द व काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, है की नाही। तर त्याचे आज आपण फक्त रिव्हिजन घेणार आहोत। तर मग तुम्ही परत मराठीचे पुस्तक ओपन करा आणि मराठीच्या पुस्तकातील पेज नंबर 7 ओपन करायचं आहे। आणि त्यातील टिप टिप थेंब कविता तुम्ही काढणार आहात। तर चला तर मग मुलांनो, तुम्ही टिप टिप थेंब कविता ओपन केली आहे असे मी समजते। तर आज आपण पाहूया टिप टिप थेंब कविता याचे रिव्हिजन। आणि यानंतर मग आपण काय पाहणार आहोत, मात्रांची उजळणी, पण नंतरच्या व्हिडिओमध्ये, ओके। जेणेकरून तुम्हाला वाचनामध्ये परत अडचण येणार नाही, हो की नाही। मग आज ही कविता तुम्ही माझ्याबरोबर नीट व्यवस्थित वाचणार आहात आणि म्हणणार आहात आणि पाठ पण करणार आहात आणि स्वच्छ सुंदर अक्षरात तुमच्या ग्रुपवरती ती पाठवणार आहात लिहून। तर मग चला म्हणा टिप टिप थेंब वाचन आनंद। ढगात दळताना म्हातारी, म्हणायचं आहे तुम्हाला सुद्धा, ढगात दळताना म्हातारी गडगड आवाज करे भारी, वादळ वारा असा सुटूनी, वादळ वारा असा सुटूनी काळ्या ढगावर पडे तुटूनी, टिप टिप पाऊस थेंबानी, कौलारू घर जाते भिजुनी, कौलारू घर जाते भिजुनी, छोटे मनी विखुरले दारी, बेडूक दादा आवाज करी, लखन वीज चमकेवरी, लखन वीज चमकेवरी, शाळेतून पळा चला घरी, शाळेतून पळा चला घरी। तर मग तुम्ही हा व्हिडिओ सारखं सारखं ऐकून ही कविता वाचण्याचा प्रयत्न करणार आणि पाठ पण करणार। सो मृण्मयी लिमेहा या कवितेच्या कवयित्री आहेत। इथं दिसतं का तुम्हाला लखन वीज चमकलेली, दिसते की नाही। आणि हे कौलारू घर आहे की नाही। मग हे झाली कविता वाचन। तुम्हाला वाचता यावं म्हणून परत आज एकदा त्याचं रिव्हिजन घेतलेलं आहे। आता आपण यातील काही शब्द पाहूया। तर बघा टिप टिप थेंबचे शब्द अर्थ। ढग म्हणजे मेघ, तुम्ही पण वाचायचं आहे। ढग एक नंबरचा शब्द आहे, ढग त्याचा अर्थ आहे मेघ, है की नाही। दोन नंबरचा शब्द आहे गडगड, मेघ गडगड म्हणजे मेघ गर्जना किंवा घडघड, गडगड म्हणजे काय, मेघ गर्जना किंवा घडघड। तीन नंबर आहे वादळ, वादळ म्हणजे काय, वादळ म्हणजे काय, वावटळ तुफान, वादळ म्हणजे काय तर वावटळ तुफान, है की नाही। मग आता पुढे बघा, वारा म्हणजे हवा पवन, कौलारू, कौलारू म्हणजे कौले घातलेले छप्पर, जे तुम्हाला मी कवितेत दाखवलेलं आहे की नाही, कौलारू म्हणजे कौले घातलेले छप्पर। लखन म्हणजे अचानक वीज चमकणे, मी तुम्हाला कवितेत दाखवले की नाही वीज कशी चमकते, एकदम लखन प्रकाश, आणि त्याचाच अर्थ म्हणजे प्रकाशित होणं, एकदम प्रकाश पडल्यासारखं होतो की नाही। तसेच आता वीज, वीज विजेचं पिक्चर दाखवलं की नाही मी तुम्हाला कवितेमध्ये, वीज म्हणजे सौदामिनी, चपला असेही म्हणतात। आणि चमके, चमके म्हणजे लकाकी झगमग, हो की नाही मुलांनो। मग तुम्हाला शब्द अर्थ समजले, तर चला मग आता आपण काय करूया, काही प्रश्नोत्तरसुद्धा पाहूया।
इथे बघा प्रश्न पहिला, ढगात कोण दळत असे म्हणतात? ढगात कोण दळतं असे म्हणतात? हो की नाही, तुम्ही ऐकलं असेल ना, मग सांगा बरं। बरोबर, ढगात म्हातारी दळते असे म्हणतात। हो की नाही, बरोबर। आता दुसरा प्रश्न बघा, कौलारू घर कशामुळे भिजते? तर कौलार, त्याचे उत्तर आहे कौलारू घर पावसाच्या थेंबाने भिजते। तुम्ही पण उत्तर दिलं आहे असं गृहीत धरते आणि बरोबर आहे। तर मग आपण तिसरा प्रश्न पाहूया, दारी काय विखुरलेले आहे? दारी छोटे मणी विखुरलेले आहेत। दारी काय विखुरलेले आहे? छोटे मणी। हो की नाही, बरोबर। आता चौथा प्रश्न पाहूया, आवाज कोण करतो? आवाज बेडूकदादा करतो। आवाज कोण करतं? तर आवाज बेडूकदादा करतो। हो की नाही, वीज चमकल्यावर कवयित्री कोठून पळा म्हणतात? वीज चमकल्यावरती कवयित्री हा शाळेतून घरी पळा म्हणतात। बरोबर। तर मुलांनो, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला आणि तुम्हाला समजला असं मी समजते, मग तुम्ही आज काय करणार आहेत, कविता परत एकदा सुंदर अक्षरात म्हणत म्हणत लिहिणार आहात आणि हे प्रश्न व शब्दसुद्धा लिहिणार आहात आणि स्वच्छ व सुंदर अक्षरात लिहून तुम्ही तुमच्या क्लासच्या वर ग्रुपवरती पाठवणार आहात, है की नाही। आणि मग आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्रांची उजळणी, पेज नंबर 8 व 9। तर मग आता आपली भेट कधी होणार आहे? पुढील व्हिडिओमध्ये। आणि हां, पण कविता तुम्ही पाठ करायची आहे बरं का, आणि सतत ऐकायची आणि वाचायचा प्रयत्न करायची आहे। तर मग आता आपली भेट पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।